मला हॉस्पिटलची तपासणी करायची. मला न विचारता माझ्या हॉस्पिटलमध्ये काय चाललंय मला कळू शकेल का? तुझ्या हॉस्पिटलवर जी धाड टाकली त्यामध्ये आम्हाला आक्षेपार्ह असं काही सापडलं नाही. राजरस मुलींची हत्या होते जन्माआधीच. आणि गप्प कसायचं? आजपर्यंत ज्योतीनं बऱ्याच ठिकाणी छापे टाकले पण एक दोन मशीनरी सील करण्याखेरीज तिच्या हातात काहीच लागलं नाही. डॉक्टर, तुम्हाला एक मी रिक्वेस्ट करतो, हे बघा नाही म्हणू नका प्लीज, फक्त माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणून तुम्ही तिला इथंच ठेवून घ्या आणि तिच्यावर उपचार करा. हीच का तुमची पत्रकारिता? ऍक्च्युली सर नाही, म्हणजे हॉस्पिटलवर धाड पडली ही बातमी हॉस्पिटलच्या फोटो सकट फ्रंट पेज वर छापायची आणि त्या धाडीत काहीच सापडलं नाही. सोनोग्राफी मशीनचं सील पुन्हा काढण्यात आलं. ही बातमी अशी कुठेतरी कोपऱ्यात तुम्ही छापता, म्हणजे डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आमच्याकडूनच पैसे घेऊन आमचे इंटरव्ह्यू तुम्हाला छापायचे असतात आणि दुसऱ्याकडे ही आमची अशी बदनामी करायची असते तुम्हाला. सर हे सगळं काही त्यांच्या प्लीज आता माझा इंटरव्ह्यू छापू नका बघा तुम्ही, आणि तर तुम्हाला पैसेही मिळणार नाही. पण सर नाऊ यू कॅन गो. सर पण प्लीज आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू, प्लीज गो. सर हे बघा तुम्ही 2 मिनिटं माझं ऐकून घ्या. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड हे माहिती आहे ना तुम्हाला? या खुलाशाच्या बातमीवर ना तुमचं खरं रूप कळलंय मला. प्लीज प्लीज गो, आय एम फेड अप. सविता झाली की नाही आंघोळ? हो आले रे, 2 मिनिट. हॅलो. हा बाबा, हो ती बरी आहे. नाही घरी जमणार नाही म्हणून इथंच आरामासाठी ठेवलं. हो डॉक्टरांचेही प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या परी ना? नाही नको. अहो तुम्ही इथे आलात तर तिला पुन्हा त्या आठवणी येतील. नाही आधीच तिची मनस्थिती फार नाजूक आहे. हो बाबा, अहो तुम्ही सांगितलं तसंच करतोय मी. नाही नाही तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचं मी कुणालाच सांगितलेलं नाही आहे, नाही तिच्या घरच्यांना पण नाही. हो बरं, मी ठेवू का फोन आता? हो हो ठीक आहे. अच्छा हां सविता, अगं झाली की नाही आंघोळ अजून?
सविता, सविता माझी पिंडीचे काल होते काल होते इथे शाबण राहिला थोडासा शाबण राहिला शाबण राहिला झालं का बाला ओ किती छान छान दिसते किती छान दिसते कोण छान दिसते कोण छान दिसते आईची मुलगी छान छान दिसते कशी दिसते आईची मुलगी आई सारखी दिसते ओ ग म्हणू म्हणू माझी ती नाही लढू नको ग बाला लढू सिस्टर झाली ग मनी अंघोळ झाली ग आता आपण तित्ती लावूया पावलं लावूया कोण छान छान दिसत कोण छान छान दिसत आईची मनू छान छान दिसते किती छान दिसते माझी पितू ग अंघोळ केली की कशी दिसणार आहे म्हणून छान छान दिसणार दिसणार आहे की नाही झाली ग बाला होत आली होत आली झाली झाली इथं राहायला साबण आता राहायला का साबण सविताचं मन ना भ्रम तयार करायला लागेल आणि हा भ्रमच खरा आहे असं तिला वाटत हे सिम्पली अबनॉर्मल आहे आपण सुद्धा तिच्या पोटातलं बाळ विकृत होतं म्हणून अबॉर्शन करावं लागलं असा एक भ्रमच तयार करून तो तिने खरा मानावा यासाठी प्रयत्न करत होतो ना फक्त ती अबनॉर्मल आणि आपण मात्र नॉर्मल असा एकदम निराश नको होस रे निराश नाहीये मी डॉक्टर नाहीये निराश पण अपराधी झाल्यासारखं वाटतंय मला आता प्रेम केलंय मी तिच्यावर डॉक्टर आणि आता माझ्यामुळे तिला उद्ध्वस्त होताना बघावं लागतंय मला मला एक सांगा ती खरंच बरी होईल ना तिच्या भ्रमात किमान ती मजेत तरी जगते पण मी मात्र क्षणोक्षणी मृत्यू अनुभवतो हे बघ मिलिंद असं तुला नाराज होऊन नाही जाणार मग काय करू मी डॉक्टर
आपण एक काम करूयात. माझी एक मैत्रीण आहे सुषमा चौगुले नावाची, ती मानसोपचार तज्ज्ञ आहे, आपण तिला बोलवून घेऊयात. अहो पण त्यांनी आपल्याला विचारलं की हे सगळं कसं काय झालं, तर मग आपण काय सांगणार. नाही, तिला काहीच सांगायचं नाही, आणि जरी तिने रेकॉर्ड शोधायचा प्रयत्न केला तरी तिला काहीच सापडणार नाही. तू नको काळजी करूस, सुषमाला येऊ देत, सविताला नॉर्मल करायचा प्रयत्न करू देत, आणि पुढचं पुढं बघू काय घडतंय ते. आपल्याबरोबर जेवायला नव्हते, लवकर झोपले, काही त्रास वगैरे होते? अरे नाही, आज ते ज्योतिताईंकडे गेले होते, तिथे उशीर झाला त्यांना आणि ऊनही लागलंय, त्यामुळे दूध पिऊन आत्ताच झोपले. कोण अशा उठाटवी करायला सांगता आबांना कोण जाणे. ज्योतीनं ज्या धाडी टाकल्या ना त्याला सुद्धा आबाच कारणीभूत. अरे पण त्यांनी ते चांगल्या भावनेनं केलंय. मान्य आहे मला, पण मी सामान्य माणूस आहे ना, आणि त्यांच्या दैवत्वाचा त्रास होतो मला. आता मला वाटतंय उगाचाच आबांना हट्ट करून मी इथं बोलवून घेतलं, त्यांना गावात राहून ग्रामसेवा करायची होती ना, तर देव करू आणि त्यांना परत गावाकडे जायची सुबुद्धी दिली. काय बोलतोयस तू आदित्य, अरे बाबा आहेत तुझे, व्यवहारी नसतील कदाचित, पण मला खरंच असं वाटतंय की त्यांनी आता इथंच आपल्या बरोबर राहावं. मधुरा हे कलियुग आहे आणि आबा अजूनही सत्ययुगात वावरतात. पैसा हा आजचा धर्म आहे हेच त्यांना कळत नाहीये, आणि ते जे सोभातांबरोबर काम करतात ना त्याचा मला त्रास होतो. हे बघ, ते काही मला माहिती नाही, मला एवढंच कळतंय की आपल्या बाळाला पहिल्या दिवसापासून आजोबांचं प्रेम मिळायला हवं, माझा तसा हट्टच असा समज. आणि तू करशील ना तो मान्य प्लीज. मला रिपोर्ट्स मिळालेत, हो मी चेक केलेत सगळे, फार काही क्रिटिकल नाही आहे. हॅलो, मी बोलतो तुमचं. बस, थँक्यू. हां ठीक आहे, ठीक आहे, ओके, बाय बाय. प्लीज टू मीट यू श्वेता. सेम हियर. त्या दिवशी मी रागात तुम्हाला काही पण बोललो, आय एम सॉरी. इट्स ओके डॉक्टर. बातम्या किती मोठ्या किंवा छोट्या छापायच्या किंवा कोणती बातमी क्लिक करायची हे सगळं संपादकावरती डिपेंड असतं. आम्ही तर साधे फील्डवरचे रिपोर्टर. हो पण तुमचं फ्युचर खूप ब्राईट आहे. थँक्यू सर. आजची बातमी आपण वाचली असालच. हो ना, सोनोग्राफी सेंटरवर धाडीचा फार्स, डोंगर पोखरून उंदीर सुद्धा सापडला नाही. तहसीलदार ज्योती पाटील यांच्या संशयास्पद भूमिकेवर नागरिकांची तीव्र नाराजी. डॉक्टरांची संघटना त्यांच्या व्यवसायाची बदनामी करणाऱ्या तथाकथित धाडीचा प्रश्न लावून धरणार. वा श्वेता, पुढचे 6 महिने तरी आमच्या मागची बॅग गेली म्हणायची. आणि हे शासनाकडे रेकॉर्ड ठेवणं खूप कठीण काम आहे ग. त्यात त्यांचं मंथली रेकॉर्ड, त्याचे थप्पेच्या थप्पे पडलेले असतात त्यांच्या टेबलावर धूळ खात. आय नो सर. त्यात हा सगळा धाडीचा फार्स असो, पण यू हॅव डन अ गुड जॉब. थँक्यू. तुम्ही माझा इंटरव्ह्यू छापा तुमच्या डॉक्टर्स डेच्या पुरवणीत काय. ओके सर, विल डू दॅट. ओके सर, आय टेक यू लीव नाव. ओके, थँक्यू.
तुमचा चेक. थँक यू. वेलकम. थँक यू सो मच. गुरुजींना एक हत्या झालेलं भ्रूण सापडलं, त्याच्यात दोषी कोण? सॉरी ज्योती मॅडम, इतक्या हॉस्पिटल्सवर छापा मारून सुद्धा फक्त 2-3 हॉस्पिटल्स मधली मशिनरी सील झाली. हे बघा शोभाताई, आम्ही नियमानुसार कारवाई केलेली. मी डॉक्टर देवमोरेंना फोन करते, हवं तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता किंवा हेल्थ डिपार्टमेंटला जाऊन तिकडची तपासणी बघू शकता. आम्ही कुणावर अन्यायही केलेलं नाही आणि कुणाला फेवरही केलेलं नाही. शोभाताई, तिने माझ्या मुलाच्या हॉस्पिटलची देखील तपासणी केली आणि मला तिच्या कामाबद्दल कोणतीही शंका नाही. पण उपयोग काय त्या कारवाईचा? म्हणजे फक्त कागदी घोडे नाचवायचे आणि सगळं आलबेलाय असं दाखवायचं. माझं तर असं स्पष्ट मत आहे मॅडम की सरकारी यंत्रणा आणि स्त्री भ्रूण हत्या करणारे डॉक्टर्स याची मिली बघत आहे. एक मिनिट, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सगळेच डॉक्टर अशा पद्धतीची प्रॅक्टिस करतात म्हणून? नाही, म्हणजे काही काही चांगले डॉक्टर सुद्धा माझ्या परिचयाचे आहेत. आणि आता दुसरा मुद्दा, सगळी सरकारी यंत्रणा करप्ट, निर्लज्ज, उलट्या काळजाची असं म्हणायचं आहे का तुम्हाला? म्हणूनच म्हटलं तुम्ही सगळा विचार करून बोला, कारण आम्ही सगळ्या गोष्टी अगदी नियमानुसार केलेल्या आहेत. तुम्हाला कागदपत्र दाखवायची मी तयारीही दाखवली आहे. तुम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज करण्याची गरज सुद्धा नाहीये हेही सांगितलं, पण तुम्ही ऐकायला तयारच नाही. कमाल आहे. सगळे डॉक्टर स्वच्छ चारित्र्याचे आहेत असा निष्कर्ष तुम्ही काढाल, कारण तुमचं स्टॅटिस्टिक्स तुम्हाला असं सांगतं की 100 फक्त 2 ठिकाणं तुम्हाला संशयास्पद वाटली. पण मॅडम मला एक सांगा, शहरात ठिकठिकाणी भ्रूण हत्या होतीये, त्याला जबाबदार कोण? माफ करा मॅडम, तुम्ही एक स्त्री आहात. मला असं वाटलं होतं की तुम्ही काहीतरी वेगळं करून दाखवाल. गेली 8 आम्ही ही चळवळ करतोय. काय होत माहिती, सगळी जण फक्त रंगवलेली कागदपत्र दाखवतात आणि तुम्ही तशाच नाही. चंद्रमाशी, एक नंबरचं काय झालं? तो कालच गेला पेशंट. बर, मला डॉक्टर साहेबांनी भेटायचंय. कुठं आहे? ते जेवायला गेलेत. बोला, काय काम होतं? नाही, मला डॉक्टर साहेबांनीच भेटायचंय. अहो बाई, ते थेट कोणाला भेटत नाहीत. मी इथला कंपाऊंडर आहे, या सिस्टर आहेत. बोला, काय काम होतं? असं म्हणता? हा, तुम्हाच नाही सांगू. बोला की. मी सुशीला धातोऱ्याची. मला 30 केलेत आणि अजून लगीन नाही झालेलं. मला पोट पाडायचं होत. ओ बाई, इथं असली काम होत नाहीत. जा जा, तुम्ही आल्यापासून परत जा. जा, तुझं काम कर. होय, डॉक्टरने चांगलाच फटका बसला होता काल. भरपाईची आजपासून सुरुवात होईल. भाऊ, धन्य आहे तुमची म्हणायची. अहो ते काळी हाय तरी कशाच लग्नाचं म्हण व्हावं लागतं सिस्टर. लग्नाचं कर्ज फेडायचंय अजून. होय, असो जा. गाठतीला? होय गाठते, नाहीतर सरकारी दवाखान्यात गेली तर फुकट आकर्षण होईल. पण तिथं गेली तर तिची गुपित फुटतील, मग आमच्या डॉक्टरचं दुकान कशी भरतील? होय होय, जा तिला गाठ. जाते, आता जाते. तुमची
संधी कुंडली रोज मांडत असतो डॉक्टर. सुशीला, ए सुशीला, सुशीला, अगं तुला खरंच पोटचं पाडायचं आहे? होय, पण मगाशी तुमच्या देखत ते भाऊ नाही म्हणालत ना व? अगं आजूबाजूला काही पेशंट असतात, ह्या कानाची खबर त्या कानाला कळता कामा नाही. होय होय, सरपंचानं बराबर पत्ता दिला होता की? सरपंच म्हणजे ते धोत्र्याचे, त्याने तुला इथं पाठवलं. होय, आता ताकाला जाऊन भांडं काय लपवायचं ताई, मी त्यांच्यामुळेच पोटूशी राहिले बघा. लगीन करणार म्हणून आण दिली, मी आभी भेकले. आता म्हणतात यंदाचं इलेक्शन होऊन जाऊ दे, मग डोरलं बांधीन गळ्यात तुझ्या. खुस उतरवायची म्हणून क्षण आले, सरपंच बिल भरतो म्हणाल्यात बघा. बघ, सगळं काही सुरळीत होईल आणि इथं काही गोष्टी गुपित ठेवल्या जातात. तू काय काळजी करतो, पण त्या सरपंचाला त्या बालाजीला भेटायला सांगून पैसे भरायला. होय होय, सरपंच आल्यात की इथं, पंचायत समितीत गेल्यात, येतो म्हणाल्यात. पण ताई ताई, मला लई भीती वाटायला लागल्या बघा. घाबरू नकस, सगळं सुरळीत होईल, अजिबात काळजी करू नकस. बरं, काळजी करू नकस. साहेब, गावच्या सरपंचाला पण आहे. बर, उशिरा लक्षात आलं त्या बाईच्या. अहो, सरपंच लई मोठं गाव आहे, मालदार पार्टी आहे, दुपारच भेटला. त्याला पण त्याची बदनामी नको होती. मी म्हटलं टाक पैकं, हो सगळं पैकं देऊन गेला बघा. स्वतः आला नाही आला? तो कसा येणार, बाईला मोकळी करणार देणार सोडून. बर, काय बालाजी, आपण तरी कुणाकुणाची दुःख बघत बसणार आहे. पूर्ण पैसे आले? हो साहेब. चला मग लवकर कामाला लागूया. तिला जे वाटते की आम्ही दोघांनी मिळून तिच्या बाळाचा खून केलाय, ते जे तिचं वाटणं आहे ते आधी थांबलं पाहिजे. पण ही केस त्यातली नाही वाटत. तू माझ्यापासून काही गोष्टी लपवून ठेवतोयस, हे बरोबर नाही. वा छान, म्हणजे तुम्ही ऐन वेळेला पोलीस फोर्स मागवायची, आम्ही ऐन वेळेला तुम्हाला पोलीस फोर्स द्यायची, तुम्ही रात्री अपराधी धाड टाकायला जाणार, आमचे पोलीस तिथे जाणार, आणि तुमच्या हातात काही लागलं नाही तर दोषी कोण? तर आमची पोलीस फोर्स.